सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि समस्त धुळेकर नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि सर्व पत्रकार बांधवांना समोर त्यांना विनंती करतो की बाळासाहेब भारतीय जनता पक्षाचं असणारं सरकार स्वतःला असणारं हिंदूचं सरकार म्हणून या ठिकाणी म्हणते. मागच्या एका वर्षामध्ये 1,13,000 हिंदू की ज्यांची मालमत्ता 100 कोटीच्या आसपास आहेत त्यांनी या देशाचं नागरिकत्व सोडलेलं आहे आणि परदेशामध्ये जाऊन त्यांनी नागरिकत्व घेऊन राहिलेले आहेत. मुसलमान गेला असता तर मी समजू शकलो असतो, ख्रिश्चन गेला असता तर मी त्या ठिकाणी समजू शकलो असतो, शीख गेला असता तर मी समजू शकलो असतो, परंतु हा शीखही गेला नाही, ख्रिश्चनही गेला नाही आणि मुसलमानही गेला नाही. तर इथे 1,13,000 हा हिंदू देश सोडून बाहेर गेलेला आहे. त्याच्यापैकी एकाने आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. त्यांनी असं म्हटलं की आम्ही हिंदू आहोत, आम्ही आमची जीवनपद्धत आमच्या विचाराप्रमाणे आम्ही असणारा चालतो, परंतु हे सरकार आम्हाला आमच्या विचाराप्रमाणे चालू देत नाही, त्रास देते, बदनामी करते. आमच्या बापदाद्याने जी इज्जत कमवलेली आहे ती इज्जत मातीमध्ये मिळवायला निघालेले आहेत. तेव्हा आपल्या बापदाद्याची इज्जत मातीमध्ये मिळवण्यापेक्षा आपण इथलं आपण देशच सोडावा हे त्या निर्णयाला आले. तर आपण कुठे कुठे आम्ही आत्ता असताना आमच्या 48 जागेच्या तयारीला लागलेलो आहोत. कारण मोदी जो आहे हा बापात बाप ठेवणार नाही, लेखात लेख ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे. आमची तयारीच ठेवली आहे. मी आता असं आपल्याला मध्य प्रदेशमध्ये दिसायला लागलं आहे. अखिलेशचा वेगळा पक्ष लढतो आहे, त्याच्यानंतर नितीश कुमार यांचाही पक्ष तिथे वेगळा लढतो आहे. त्याच्यामुळे इंडियामधले जे घटक आहेत तेच एकमेकाशी राज्याच्या पातळीवरती लढत आहेत. तर हे उद्या लोकसभेमध्ये होणार नाही याची काय गॅरंटी आहे? ते पंतप्रधान पंतप्रधान आता ग्रामपंचायत सरपंच झाल्यानंतर काय सांगणार आहे? सरपंच ते जसं असतं की बाबा काय गावात झालं की माया आतून झालं पाहिजे, तशा रीतीने पंतप्रधानाला असं वाटतं काय उद्घाटन होण्याचं असेल तर माझ्याच हातून झालं पाहिजे. आता तो सरपंच झालेला आहे, त्याला आपण काय करणार आहोत? थँक्यू. मला सर मंडल कमिशनची यादी माहिती आहे का? मंडल कमिशन गुजरातची यादी बघा, मोदींची जात त्यावेळेस होती का मला सांगा पहिल्यांदा. RSS सुद्धा खोटारड आहे, पंतप्रधानसुद्धा खोटारड आहे आणि म्हणून खोटारडा प्रचार चालू झालेला आहे की नरेंद्र मोदी OBC आहे म्हणून. सभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या सभेला प्रमुख वक्ते म्हणून रवी वंचित महाआघाडीचे संस्थापक आदरणीय